कोरोना लॉकडाऊनच्या काळावधीमध्ये बाळासाहेबांची एका गोष्टीसाठी आठवण नक्की आली असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत लॉकडाऊन, राजकारण, ठाकरे कुटुंब, महाविकास आघाडी यांसारख्या अनेक विषयावर पवारांनी भाष्य केलं. या मुलाखतीमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी बाळासाहेबांची लॉकडाऊन दरम्यान मला एका खास गोष्टीसाठी आठवण झाल्याचं मत मांडलं. तर बाळासाहेबांची आठवण होती का या राऊतांनी विचारलेल्या प्रश्नाचे पवारांनी होय असं उत्तर दिलं. आपण सर्व पहिले 2 महिने अस्वस्थ घरात बसून होतो. माझ्यापेक्षा बाळासाहेबांच्या कामाची पद्धत तुम्हाला जास्त माहिती आहे. ते काही दिवस घराबाहेर पडायचे आणि व्यस्त असायचे असं नाही. दिवस त्यांनी घरात घालवले आहेत. पण ते दिवस घालवताना त्या परिस्थितीला सहकाऱ्यांबरोबरच घेऊन त्यांना प्रोत्साहित करून संकटाला कसं तोंड द्यायचं हे बाळासाहेबांनी नक्कीच शिकवलं होतं. म्हणून या 2 महिन्यांमध्ये बाळासाहेबांची आठवण होते असं पवारांनी या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. तसेच आपण घराच्या तर बाहेर पडायचंच नाही, पण ज्या गोष्टींच्या दिशेने आपल्याला जायचंय त्या दिशेने जाण्याच्या प्रवासाची आपण तयारी केली पाहिजे ते बाळासाहेब करायचे आणि त्यांची आठवण या कालावधीमध्ये मला अधिक झाली अशा शब्दामध्ये पवारांनी बाळासाहेबांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. तर मुलाखतीमध्ये अनेक ठिकाणी पवारांनी बाळासाहेबांचा संदर्भ दिल्याचे पाहायला मिळालं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णय घेण्याच्या पद्धतींमध्ये बराच फरक असल्याचे मत व्यक्त केलंय. बाळासाहेब हे सत्तेमागील प्रमुख व्यक्तिमत्व होतं, तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असून त्यांना प्रत्यक्ष कारभार चालवायचा असल्याचे हा फरक असणे स्वाभाविक असल्याचेही पवारांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांचा जो स्वभाव आहे त्यानुसार निर्णय ते घेतात, मात्र अत्यंत सावकाश काळजी घेऊन हळूहळू निर्णयाचे दुष्परिणाम होणार नाही याची खातरजमा करून मगच ते निर्णय घेतात असं पवारांनी मुलाखतीमध्ये सांगितलं. मात्र त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सर्व निर्णयांना माझा पाठिंबा आहे असंही स्पष्ट केलं.